आणि पुण्यातल्या मुसळधार पावसामुळे चांदणी चौकात वाहतूक कोंडी झाली आहे। पुण्यातल्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात आणि चांदणी चौकामधली ही स्थिती आता समोर आली आहे। त्यामुळे कुठे रस्त्यांवर वाहत जाणारे दुचाकी तर कुठे वाहतूक कोंडी असं चित्र पुण्यातल्या रस्त्यांवर पाहायला मिळते। ही चांदणी चौकामधली वाहतूक कोंडी रविवारचा दिवस आहे तरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जॅम पाहायला मिळते। दरम्यान पुण्यातल्या कोथरूडमध्ये काय स्थिती आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी गई यांनी, आपण बघूया। पुणे शहरामध्ये मागील एक तासापासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये काही लोकांच्या घरामध्ये देखील पाणी भरलेलं आहे। आता मी पुण्यातील कोथरूड परिसरातील कुंभरे गार्डन या परिसरात आहे। जर आपण बघितलं तर एक मोठी भिंत देखील या ठिकाणी पडलेली आहे आणि जो पाण्याचा लोंढा या ठिकाणी आला अक्षरशः लोकांच्या घरामध्ये गेलेला आहे। अजून देखील ते घर या ठिकाणी स्वच्छ करतायत, पाणी काढलं जातंय। जर आपण बघितलं तर आता काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झालेला आहे, मात्र संपूर्ण घरामध्ये पाणी भरलेलं होतं, नुकसान या ठिकाणी घरामध्ये झालेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर एक मोठी भिंत देखील या ठिकाणी पडलेली आहे। दादा कशी भिंत पडली, काय झालं इथं? आता पाणी खूप वाढल्यामुळे ही भिंत पडली आहे। मागच्या वेळेस कंप्लेंट केली होती आम्ही, भिंत आमची ऑलरेडी इथपर्यंत सँक्शन होती, पण त्यांनी काम करताना अर्धीच भिंत केली। काय माग काय याच्या मागच्या बाजूला बस डेपो आहे, त्यांच्याकडे पण आम्ही खूप वेळा तक्रार केली, ते म्हणतात हे आमची हद्द नाही आहे, हे आम्ही काही काम करू शकत नाही आहे। पावसाचा खूप जोर असेल, पाणी खूप साचलं असेल, गुडघावर पाणी होतं। पुण्यामध्ये अजून देखील पाऊस सुरू आहे, काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झालेला आहे, मात्र पाऊस पुण्यामध्ये अजून देखील सुरू आहे। कॅमेरामॅन विजय राऊत, मी मिकी घई, एबीपी माझा पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।